लागले तर नाही आहे कारण फाईल लागली तर ही फाईल लागली तर त्यामुळे गणेशला पण नंतर बोलू गणेशला पण बसू मास्क ठेवून बोलायचं का मास्क काढून बोलायचं सोशल डिस्टन्सिंग आहे का मास्क काढण्यासारखं नमस्कार आजची प्रेस ब्रीफिंग लिटल आप लाउडर ओके ओके नो प्रॉब्लम नमस्कार आजची प्रेस ब्रीफ आहे ती मुंबई शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिरं ऑर्गनाईज केलेली होती आणि त्या फसवणूक करणाऱ्या टोळीचा पूर्ण पर्दाफाश केल्यामुळं एक सविस्तर ब्रीफिंग मीडियाला होणं आवश्यक आहे. सुरुवातीला मी मराठीतून सांगेल. याबाबत खूप सारे तर्कवितर्क स्पेक्युलेशन्स रूमर्स या पसरताना दिसत आहेत, त्यामुळं एक फॅक्च्युअल माहिती आपल्याला देणं हे क्रमप्राप्त किंवा महत्त्वाचं होतं. आणि त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त महोदयांच्या सूचनेनुसार हे ब्रीफिंग आपल्याला केलं जात आहे. ॲडिशनल सी पी नॉर्थ रिजन दिलीप सावंत आणि डी सी पी विशाल ठाकूर यात साधारण 7 गुन्हे आत्तापर्यंत दाखल केले असल्यामुळं आणि व्याप्ती ही 3 रिजनमध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेल्या गोष्टीप्रमाणे आणि 2 कमिशनरेटमध्ये या गुन्ह्यांची व्याप्ती असल्यामुळं यात एक SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करण्यात आलेली आहे, ज्याचं नेतृत्व DCP विशाल ठाकूर, त्यांच्या मदतीसाठी ACP वडके आणि सगळे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स हे त्यांना रिपोर्ट करतील, जेणेकरून या गुन्ह्यामध्ये असणारे आरोपी, त्यांचं नेटवर्क, त्यांची प्रोक्युअरमेंट, त्यांचा मनी फ्लो हा सगळा एकाच चॅनेलचा दिसून येत आहे आत्तापर्यंत. त्यामुळं त्या तपासासाठी या सगळ्या व्याप्तीच्या अनुषंगानं चांगल्या पद्धतीची मदत होऊ शकेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी ॲडिशनल CP नॉर्थ रिजन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिल्या गुन्ह्याची माहिती दिलेली होती आणि त्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या विचारपूस आणि प्रोफेशनल ट्रेलमधूनच पुढील गुन्ह्यांची निष्पत्ती होत गेली. 30 मे रोजी हिरानंदानी हेरिटेज क्लब हाऊस SV रोड कांदिवली पश्चिम या ठिकाणी 10 ते 2 दरम्यान कोविड लसीकरण मोहीम हा कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. यामध्ये 390 या सोसायटीमधले सदस्य आहेत, त्यांना प्रत्येकी 1260 रुपये प्रमाणे कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. आता हा कॅम्प ऑर्गनाईज केल्यानंतर स्वाभाविकच प्रत्येक सदस्याला आपलं सर्टिफिकेट, लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळणं अशी मागणी होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी या कॅम्पचे जे ऑर्गनायझर होते त्यांना संपर्क करायला सुरुवात केली आणि त्या ऑर्गनायझरनी यामध्ये कोविन ॲपवरती माहिती सबमिट करायची आहे, डेटा आम्हाला सबमिट करा असं सांगितल्यानंतर साधारण 8-9 जूनच्या दरम्यान हा डेटा ज्या वेळेला सबमिट होऊन त्याच्यावरती सर्टिफिकेट निष्पन्न व्हायला लागले त्यामध्ये असं निष्पन्न झालं की नाव तर बरोबर आहे परंतु जागा, वेळ आणि तारीख या तिन्ही वेगवेगळ्या येत आहेत. यातनं शंका उपस्थित झाल्यानंतर या सोसायटीतल्या सदस्यांनी पहिल्यांदा एक ट्विट केलं आणि सबसिक्वेंटली पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्या अनुषंगानं
591/2021 हा गुन्हा नोंद झाला. त्यामध्ये सबसिक्वेंटली काही सेक्शन्स वाढवण्यात पण आले, पण आत्ताचे लेटेस्ट सेक्शन जे आहेत त्या 308 कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, सदोष मनुष्यवधाचा सेक्शनसुद्धा आपण लावलेला आहे. 188 ऑफकोर्स आपल्याला माहीत आहे की कोविडच्या गाईडलाईनप्रमाणे लॉकडाऊन ऑर्डरचं उल्लंघन झाल्याबद्दल, 268, 270, 274, 275, 276 हे सेक्शन अडल्ट्रेटेड ड्रगच्या अनुषंगानं ॲडमिनिस्टर करण्याच्या अनुषंगानं आहेत. 419, 420, 465, 467, 468, 470, 471 हे सेक्शन्स चीटिंग आणि फोर्जरी यात जे काही मॅन्युप्युलेशन्स केले, डेटा कॉन्कॉक्ट केला, त्या अनुषंगानं आहेत. 34 कॉमन इंटेन्शनचा आहे. 43 आणि 66 माहिती तंत्रज्ञान अधिनियम म्हणजे IT ॲक्टप्रमाणे लागलेले आहेत, कारण 3 डेटा सेंटर्समध्ये बोगस कॉन्कॉक्टेड एंट्रीज केल्या गेल्या आणि त्याच्या अनुषंगानं त्या खोट्या एंट्रीजप्रमाणे सर्टिफिकेट प्राप्त केले गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 अ ब 24 27 28 28 अ हे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, यात विशेषतः 27 जो आहे सेक्शन ते अडल्ट्रेटेड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेट करणं यालासुद्धा आजीवन कारावासाची शिक्षा आहे, कमीत कमी 10 वर्षाची शिक्षा आहे. आणि सेक्शन 52 डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, आपत्ती व्यवस्थापन कायदा, हे सेक्शन्ससुद्धा लावलेले आहेत. हे सांगण्याचा उद्देश की पोलिसांनी अतिशय कठोरपणे या सगळ्या रॅकेटचा, म्हणजे याचं पूर्ण नेटवर्क कसं नष्ट होईल या दृष्टीनं सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन कठोरातले कठोर अधिनियमातले सेक्शन्स यामध्ये अप्लाय केलेले आहेत. या कांदिवलीच्या गुन्ह्यामध्ये 8 आरोपींना अटक केलेली आहे. 12,40,000 रक्कम त्यांच्याकडून आत्तापर्यंत जप्त केलेली आहे. हे लसीकरण प्रोव्हाइड करण्यासाठी जी गाडी वापरलेली होती टोयोटा कंपनीची, ती कार जप्त करण्यात आलेली आहे. यात 2 मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंग आणि मनीष त्रिपाठी या दोघांची बँकेची खाती गोठवण्यात आलेली आहेत. यामध्ये या सगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रायमाफेसी शिवम हॉस्पिटलमधून हे डोसेस काही ठिकाणी खरे डोसेस आणि आता तपासामध्ये निष्पन्न होईल, कारण संख्या एक्सीड होते त्या डोसेसची ज्यांना पुरवठा केलेल्यापेक्षा. त्यामुळं या हॉस्पिटलचं प्रोक्युअरमेंटचं मुख्य स्थान हे हॉस्पिटल असल्यामुळं तिथले डॉक्टर पटारिया, मिसेस पटारिया यांना अटक करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये कांदिवलीच्या 200 व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यातल्या 390 पैकी 114 लोकांचे बनावट प्रमाणपत्र हे जप्त करण्यात आलेले, प्राप्त करण्यात आलेले आहेत. आणि या अनुषंगानं तपास केल्यानंतर याच गँगचा सबसिक्वेंटली अभ्यास करून सगळे दुवे प्राप्त करून 6 नवीन गुन्हे, म्हणजे एकूण 7 गुन्हे कांदिवलीचा धरला तर 7 गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 25/5 40 लोकांचं लसीकरण बांगूरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बँक ऑफ बडोदानं केलं. त्यामध्ये 474/2021 गुन्हा नोंद केलेला आहे. 26/5 renewby.com हे नौपाड्याच्या हद्दीतलं, ठाण्याच्या हद्दीतलं प्लेस आहे, तिथे 122 लोकांचं लसीकरण झालेलं आहे. या ठिकाणी ठाणे पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे, तिकडेही गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 26/5 बोरिवलीच्या हद्दीमध्ये मानसी शेअर्स अँड स्टॉक ॲडव्हर्टाईज प्रायव्हेट लिमिटेड यांनी 514 लोकांचं लसीकरण केलं. त्यात 855/2021 हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोद्दार एज्युकेशन सेंटर भोईवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 207 लोकांचं लसीकरण, त्यात 362/2021 हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा जो गुन्हा मुख्य आहे तो 591 ऑलरेडी त्याच्याबद्दल ब्रीफ केलेला आहे. 1 जून रोजी टिप्स कंपनी कोकिळाबेन हॉस्पिटलच्या जवळ
त्यात 252/2021 150 लोकांना लसीकरण केल्याबद्दल तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोरिवलीच्या आदित्य कॉलेजमध्ये महानगरपालिकेच्या तक्रारीवरून 850/2021 225 लोकांना बोगस लसीकरण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टिप्स खार इथं 200 लोकांना लसीकरण केलं. लिंक रोडवरती हा 520/2021 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 6 जून रोजी कॉन टॅलेंट कंपनी अंधेरी या ठिकाणी 220 लोकांना लसीकरण केलं, त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या आजच्या दिवसात पूर्ण होईल. हा गुन्हा दाखल करायचा प्रोसेसमध्ये आहे. यामध्ये जी नवीन माहिती काल प्राप्त झालेली आहे त्यात समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका डायमंड कंपनीमध्ये 580 लोकांचं लसीकरण याच हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं, ज्यांचं एकही सर्टिफिकेट. हे 24 एप्रिलची लसीकरणाची कॅम्पची डेट आहे, मात्र त्यांना सर्टिफिकेट न प्राप्त झाल्यामुळं आणि एक वायल त्यांच्याकडं जी मिळाली त्याचा बॅच नंबर या शिवम हॉस्पिटलच्याच सप्लायमधून निष्पन्न होतो, त्यामुळे त्यातसुद्धा तपास करून चौकशी करून सर्टिफिकेट का जनरेट झालेले नाहीत आणि जर हे पण त्याच पद्धतीचं असेल तर यातसुद्धा तशाच पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. आता यामध्ये पॅनिक होण्याचं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आवश्यकता नाही, कारण यामध्ये एकच गँग आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे लसीकरणचं बोगस रॅकेट आहे ते पूर्ण निष्पन्न करण्यात पोलिसांना यश मिळेल पूर्ण नेटवर्कच्या अनुषंगानं. तर आता हे 9 जे कॅम्प आहेत त्यात महेंद्र प्रताप सिंग म्हणजे मालाड मेडिकल असोसिएशनचं ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करतो आणि त्याची स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, तो सगळ्याच्या सगळ्या 9 च्या 9 कॅम्पचा मुख्य ऑर्गनायझर आहे. म्हणजे एकाच ऑर्गनायझरच्या माध्यमातून हे कॅम्प झालेले दिसून येत आहेत. मी असं पूर्ण म्हणू शकत नाही की असं अशी अजून दुसरी कुठली रॅकेट नसेल, पण या तपासामध्ये किंवा आत्तापर्यंत मुंबई पोलिसांच्या 94 पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं हेच रॅकेट आत्तापर्यंत पूर्णतः निष्पन्न होत आहे. संजय विजय गुप्ता हा सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंटचा जो याचा सहकारी आहे महेंद्रसिंगचा, तो सुद्धा सगळ्याच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी आहे. राजेश पांडे हा ॲक्च्युली कोकिळाबेन हॉस्पिटलमधला सेल्स मॅनेजमेंट बघणारा एम्प्लॉय आहे. तो कांदिवली वर्सोवा बोरिवली खार आणि कॉनचा जो अजून एक कॅम्प गुन्हा दाखल व्हायचा आहे या 5 कॅम्पमध्ये तो या ऑर्गनायझेशनमध्ये आहे. अनेक ठिकाणी त्याचं प्रेझन्स दिसून येत आहे. त्याला कोकिळाबेन हॉस्पिटलनी टर्मिनेट केलेलं आहे. त्यांच्याशी विचारपूस केल्यानंतर त्याचा वॅक्सिनेशन प्रोसेस किंवा कॅम्प ऑर्गनाईज करण्याशी काही संबंध नाही असं त्यांचं मत आहे. त्याच्याबद्दल अधिक चौकशी सुरू आहे. करीम अकबर अली मोहम्मद करीम अकबर अली हा सुद्धा सगळ्याच्या सगळ्या ऑर्गनाय कॅम्पच्या ऑर्गनायझेशनमध्ये आरोपी आहे आणि हा सतना मध्य प्रदेश या ठिकाणावरून त्याला पिकअप करण्यात आलेलं होतं. हा ॲक्च्युली या शिवम हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये डॉक्टर मनीष त्रिपाठी जो डेंटिस्ट आहे त्याचं एक नर्सिंग होम आहे आणि नर्सिंग होममध्ये त्याचे जे विद्यार्थी आहेत जे साधारण मार्च एप्रिलपासून ती प्रक्रिया त्याची ॲडमिशनची सुरू झाली आणि BSc नर्सिंग करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनाच, म्हणजे त्याचा आता प्रत्येक विद्यार्थ्याचा मेन्सरिया रोल हा निष्पन्न करताना त्यांना सील त्या अनेक ठिकाणी वॅक्सिनच्या वायल्सला नव्हते हे माहीत असताना, त्यामुळे त्यांचं नॉलेज असताना ही प्रक्रिया झाल्यामुळे त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे. तर या विद्यार्थ्यांनाच लसीकरण देण्याचं प्रशिक्षण व्यवस्थितपणे म्हणजे इंजेक्टाईल करायचं आणि मोहम्मद करीम अकबर अली याच्या म्हणण्यानुसार त्याला स्वतःला म्हणजे 2 डिस्टिल जे नॉर्मल NS वॉटर आपण नॉर्मल सलाईन वॉटर जे असतं त्याचे डोस दोन्ही हातात दिलेले होते असं त्याच्या म्हणण्याप्रमाणे आहे आणि अनेकदा त्यांनी सील नाही आहेत हे निदर्शनास डॉक्टर मनीष त्रिपाठीच्या आणलं असं त्याचं म्हणणं आहे. डॉक्टर मनीष त्रिपाठी हा सगळ्या गुन्ह्यांमधला सहआरोपी आहे आणि मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. याचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच्या अटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या टीम्स त्याच्या पाठीमागं आहेत. चंदन रामसागर सिंह उर्फ ललित हा ॲक्च्युली डेटा सेंटर मधला एम्प्लॉय आहे आणि जिथं आम्हाला वाटतं लाईफलाईन हॉस्पिटलमधल्या डेटा सेंटरमधला एम्प्लॉय आहे आणि त्याला मॅनेज करून कांदिवलीच्या गुन्ह्यामध्ये जे सर्टिफिकेट जनरेट झाले त्यात त्याचा रोल म्हणजे तो डेटा सबमिट करणं
छोट्या पैशाच्या आमिषापोटी केलेलं दिसून येतंय. नितीन वसंत मोडे हा सुद्धा त्या कांदिवलीच्या गुन्ह्यामध्ये डेटा सेंटरमधलाच एम्प्लॉई आहे. गुडिया यादव ही कांदिवलीच्याच गुन्ह्यामध्ये एक दुसऱ्या नेस्कोच्या डेटा सेंटरमध्ये डेटा मॅन्युप्युलेट करण्यासाठी त्यांचा रोल दिसून येतोय. डॉक्टर पटारिया, मिसेस पटारिया यांचा शिवम हॉस्पिटलच्या पूर्ण त्यांना जे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, कोविशिल्डचे साधारण 17,100 त्यांना डोसेस मिळालेले होते. त्यातले 16,800 आसपास डेटावरती त्यांना सर्टिफिकेट जनरेट झालेले आहेत. पण जे एक्सेस जे डोसेसेस आहेत ज्या त्याच हॉस्पिटलमधनं प्रिक्युअर करण्यात आलेले होते आणि त्या वरच्या डोसेसचा आणि एकूण हिशेबातल्या गोंधळाचा त्यांच्याकडे कुठलाही लॉजिकल पुरावा नाही आहे. डॉक्टर मनीष त्रिपाठींनी जे हॉस्पिटलच्याच कॅम्पसमध्ये असणारं नर्सिंग सेंटर आहे कोर्टात अशी प्ली घेतलेली आहे अँटिसिपेटरी बेल मिळवताना की आमचं त्याचं जे ऑफिस आहे त्याचीसुद्धा तोडफोड करून आतलं जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर त्यांचा रोल एस्टॅब्लिश करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. श्रीकांत माने हा नौपाडा ठाणे बोरिवली भोईवाडा यामध्ये कॉमन आरोपी दिसून येत आहे. ऑर्गनायझर्समध्ये सीमा आहुजा यासुद्धा या तीन गुन्ह्यामध्ये ऑर्गनायझर्समध्ये दिसत आहेत. आणि बाकीचे दोन विद्यार्थीच आहेत ज्यांना आपण आरोपी निष्पन्न केलेला आहे कारण त्यांच्या नॉलेजचा विषय आहे. तर असे एकूण हे नेटवर्क पूर्णतः एकाच ऑर्गनाइज गँगकडनं हे प्रकरण झालेलं दिसून येत आहे. आणि यामध्ये 10 आरोपींना पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेली आहे. 25/5/2021 ते 6 जून 2021 या पिरियडमधलेच हे कॅम्प्स ऑर्गनाइज केलेले दिसून येत आहेत. शिवम हॉस्पिटलमधल्या काही डोसेस म्हणजे 2-4 लोकांना हे प्रायव्हेट कोविड वॅक्सिनेशन सेंटर ज्याला PCVC असं म्हटलं जातं त्याच्यामधलं प्रमाणपत्र असणारं हॉस्पिटल आहे. त्यांना 2 डोसेस कोवॅक्सिनचे काही शेकड्यामध्ये आणि कोविशिल्डचे 17,100 एवढे डोसेस त्यांना मिळालेले होते. त्यामुळे त्यांनी जे काही प्रायव्हेटली दिलेले आहेत PCVC काही SOPs आहेत त्यांनी MOU केले पाहिजेत ज्यावेळेला कॅम्प ऑर्गनाईज केला जातो ते व्हायोलेशन्स आणि त्यांनी नॉर्म्स फॉलो न केलेलं दिसून येत आहे. आणि यात एका आरोपीच्या सांगण्यानुसार यात डॉक्टर्स आणि हे ऑर्गनायझर्स त्यांच्या सबसिक्वेंट मीटिंग झालेल्या आहेत, फिनॅन्शियल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, त्याचा तपास पूर्णतः केला जात आहे. यामध्ये मुंबई पोलिसांवतीनं आवाहन केलं जात आहे की असे काही आपल्याला जर असे कॅम्प्स अजून काही ठिकाणी यांनी घेतले असतील किंवा अजून अशा पद्धतीनं आपण डोसेस कुठं प्राप्त केले असतील या रॅकेटच्या माध्यमातून किंवा आपल्याला अजून सर्टिफिकेट प्राप्त झाले नसतील तर कृपया आम्हाला अप्रोच करा. SIT नंबर आम्ही आपल्याला ऑफिशियली डिस्क्लोज करू जेणेकरून अजून काही अशा गोष्टी असतील तर त्या अनर्थ झाल्या पाहिजेत. प्रायमाफेसी जे अडल्ट्रेटेड ड्रग आहे ते अडल्ट्रेटेड आहे की नाही याच्याबद्दल अजून एकही आमच्याकडे पुरावा नाही आहे अडल्ट्रेटेडच्या संदर्भात. मी एवढ्यासाठी सांगतो आहे कारण ते नॉर्मल सलाईन वॉटर असेल तर ते लोकांना किती जीवितास धोकादायक होईल ह्याच्याबद्दल स्पष्ट अभिप्राय देता येणार नाही आहे. परंतु जर मी वॅक्सिन घेतलेला आहे आणि मला तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की खोटं वॅक्सिन घेऊनसुद्धा मी वॅक्सिन घेतलेलं आहे त्यामुळे मी खरं वॅक्सिन घेणार नाही आणि उद्या मला जर कोविडचा संसर्ग झाला तर माझा जीव धोक्यात येऊ शकतो हा आरोपींना नॉलेज आहे. त्यामुळे त्यात 308 अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 308 मी मगाशी सांगताना कल्पेबल होमिसाईड म्हटलं तर कृपया त्याची सुधारणा करून घ्यावी. अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाईड सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न हा सेक्शन त्यामध्ये लावण्यात आलेला आहे. थँक्यू. हा जी
मुंबई सो बेसिक पॉइंट्स विच वी आर ऑलरेडी इनलिस्टेड इन आवर प्रेस नोट आई ब्रीफ अबाउट सर्टन पॉइंट्स ओनली ऑन 30th May 2021 वन कैम्प और वैक्सीनेशन कैम्प वॉज ऑर्गेनाइज एट हीरानंदानी हेरिटेज क्लब हाउस कांदिवली वेस्ट सो 390 मेंबर्स वेर वैक्सीनेटेड एंड ईच वन पेड 1260 रुपीज वेन दीज मेंबर्स approached the organizers for vaccination certificates they asked for the data the organizer asked for the data and on 8th and 9th of June they got the certificates in which the names were correct whereas the date time and place of vaccination center were different so they got the suspicion they approached the police and Kandivali police station registered CR number 591/2021 Under Section 308, that is attempt to culpable homicide not amounting to murder, 188, 268, 270, plus cheating and forgery, plus 43 and 66C of IT Act, plus Section 3 of Epidemic Act, Section 52 of Disaster Management Act, and Section 18B, 24, 27, 28, 20A of Drugs and Cosmetics Act. In fact, 27. Of Drugs and Cosmetic Act has the punishment of life imprisonment. So far in this particular crime, 8 accused have been arrested. 12.40 lakhs amount of which was fraudulently obtained through this organized crime is recovered. Bank accounts of main accused Dr. Manish Tripathi and Mahendra Pratap Singh have been freezed. We are certain and confident that this all vials, the route goes to one hospital and we have arrested both the doctors from that hospital. Till now we have recorded statement of 200 persons who received the jabs, 114 fake certificates loaded on Cowin app. Have been received so far. In the subsequent investigation and interrogation, we discovered that 8 more camps were organized by this syndicate, and till now we have registered 6 other cases. Total 7 cases have been registered, and 10 accused have been arrested. We have made a chart in which we see that most of the accused are common in all the 7 crimes. From 25th May to 6th June, 6 camps were organized. We have found out the trail of the money also, and as one particular crime syndicate is involved in this particular series of crime, so we have appealed to citizens of Mumbai. If we find, if we have already disclosed the names of the organizers also, so if you find any of you have been cheated or defrauded in such camps by administration of bogus vaccine, then please approach us. We have formed special investigation team which is headed by DCP Vishal Thakur. All the IOs do report to him and. We appeal to the citizens of Mumbai that do not be panicked because these camps were organized in certain duration and prima facie saline water must have been administered because one of the witness has seconded about this particular fact. So these are the basic facts about this particular series of crime. Thank you. बेसिकली 30/5/2021 को हीरानंदानी हेरिटेज क्लब
जो कांदिवली वेस्ट में एक हाउसिंग सोसाइटी है वहाँ वैक्सीनेशन कैंप ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें 390 लोगों को 1260 रुपये ईच वन इस दर से वैक्सीन दिया गया था। बेसिकली ये वैक्सीनेशन कैंप होने के बाद द मेंबर्स अप्रोच टू द ऑर्गेनाइजर्स कि हमें इसके सर्टिफिकेट्स प्राप्त नहीं हुए हैं, तो ऑर्गेनाइजर ने उनसे डेटा लिया, कोविन ऐप पे वो डेटा अपलोड किया गया और 8-9 जून को जो सर्टिफिकेट्स प्राप्त हुए उसमें नाम सही थे लेकिन डेट टाइम एंड प्लेस ऑफ वैक्सीनेशन सेंटर वे डिफरेंट। तो इस विषय में सस्पिशन आने की वजह से द मेंबर्स ऑफ दिस हाउसिंग सोसाइटी अप्रोच टू कांदिवली पुलिस स्टेशन। कांदिवली पुलिस स्टेशन में 591/2021 अंडर वेरियस सेक्शंस, स्ट्रिंजेंट सेक्शंस लाइक 308, चीटिंग फोर्जरी, डिजास्टर मैनेजमेंट एक्ट, आईटी एक्ट, ड्रग्स एंड कॉस्मेटिक एक्ट्स, इसके तहत गुना दाखिल किया गया। उसमें अभी तक इस पर्टिकुलर गुने में 8 आरोपियों को अरेस्ट किया है। इसके इन्वेस्टिगेशन में और इंटरोगेशन अक्यूज जो अरेस्ट किए थे उनके इंटरोगेशन में और 8 जगह ऐसे कैंप ऑर्गेनाइज किए गए इसकी जानकारी मिली, और सबसिक्वेंटली अभी तक 7 गुने मुंबई पुलिस ने अलग अलग पुलिस स्टेशन में दाखिल किए हैं। एक गुना इसमें नौपाड़ा एरिया थाने में दाखिल करने की प्रक्रिया जारी है। इसमें जो अभी तक आरोपी अटक हुए हैं उसमें से 12,40,000 की रकम उनसे हस्तगत की गई है। जो व्हीकल यूज़ किया था उसको जब्त किया गया है। 200 जो वैक्सीन जिन्होंने लिए उनके स्टेटमेंट्स लिए गए हैं। 116 लोगों के जो बोगस सर्टिफिकेट्स थे, 114 लोगों के जो बोगस सर्टिफिकेट थे वो प्राप्त किए गए हैं। इसमें बेसिकली इस ऑर्गेनाइज गैंग ने तकरीबन 2000 के आसपास अभी तक बोगस कैंप्स में बोगस वैक्सीन दिए हैं, ऐसा निष्पन्न हो रहा है। लेकिन एक आरोपी के कहने से इसमें 2-3 जो ट्रायल्स हुए थे उसमें नॉर्मल सलाइन वाटर एडमिनिस्टर करने की प्रैक्टिस की गई थी। लेकिन किसी भी आदमी को अगर वैक्सीन इस तरह का देने का एक ओवर कॉन्फिडेंस होता है और वो रियल वैक्सीन नहीं लेता है और उसको कोविड का प्रादुर्भाव या संसर्ग होता है तो ऑब्वियसली उसकी जान को खतरा है। इसलिए अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड इसके सेक्शन लगाए हैं। 27 ड्रग्स एंड कॉस्मेटिक एक्ट्स, इसमें भी आजीवन कारावास की सज़ा है। ऐसे सीरियस स्ट्रिंजेंट सेक्शंस लगा के कार्रवाई की गई है। मुंबई पुलिस का अपील है कि इस रैकेट की तरफ से खास करके कोई भी कैंप ऑर्गेनाइज किया गया हो या ये पर्टिकुलर हॉस्पिटल शिवम हॉस्पिटल से किसी ने अगर वैक्सीन लिया गया हो और उसका सर्टिफिकेट प्राप्त नहीं हो तो कृपया इसमें एक स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम DCP विशाल ठाकुर के नेतृत्व में बनाई गई है। इस टीम को आप अप्रोच कीजिए, उसके नंबर्स आपको दिए जाएंगे। तो बेसिकली ये पूरा नेटवर्क जो इस क्राइम सिंडिकेट में काम कर रहा था उसको पुलिस ने पूरा एक्सपोज किया है। इसमें 2 आरोपी जो अरेस्ट होने बाकी है, जो मेन किंग पिंस हैं उसके पीछे पुलिस की टीम है, जल्दी उनको अरेस्ट करेंगे। थैंक यू। तो बेसिकली महेंद्र प्रताप सिंह क्लेम्स दैट ही गॉट द वैक्सीन्स फ्रॉम डॉक्टर मनीष त्रिपाठी। सो मनीष त्रिपाठीज नर्सिंग होम इज इन द कैंपस ऑफ शिवम हॉस्पिटल। शिवम हॉस्पिटल इज एक्चुअली सी प्राइवेट कोविड वैक्सीनेशन सेंटर। इट हैड रिसीव्ड अप्रॉक्सीमेटली 17,100 कोविशील्ड डोसेस एंड फ्यू हंड्रेड कोवैक्सीन डोसेस। आउट ऑफ दोज 1700 1000 डोसेस एक्चुअली द पर्सन्स हु हैव गॉट द
सर्टिफिकेट्स इज ऑफ कन्सिडरेबल 1654 आई थिंक एम आई राइट. सो दे कैन नॉट गिव द अकाउंट ऑफ एक्सीडेड नंबर हु हैव एंड द कैंप्स वेयर ऑर्गेनाइज इन सर्टन पीरियड वेर इन दे वेर नॉट ऑथोराइज टू ऑर्गेनाइज द कैंप्स. सो दीज आर बोगस कैंप्स, concocted camps. There is no MOU done between the housing society, the hospital and BMC, which is a mandatory provision as per the protocol. So basically these vaccines, we suspect that the vials which were used, real vials, real vaccines which were used, whether they are crushed or not, they are claiming that those were crushed, and those were refilled and with this kind of saline water, distilled water. And because the witnesses claim that these vials were without seals, even the accused claimed that the Dr. Manish Tripathi gave the vials which were without seals, so they protested at that point of time. We will be verifying those claims also, but we suspect that the vials which were used in different camps, real valid vaccine vials, whether they were refilled with saline water and used in these exceeded numbers were administered with those saline water doses. The question remains the same. Crime officer is in arrest since last 1 week, and is he telling that he procured vaccines from Manish Tripathi, Dr. Manish Tripathi, and didn't he ask for the plan? Yes, yes, because Mahendra Pratap Singh, Sanjay Gupta, these two accused are event managers. They used to organize the camps, and the responsibility, because this Karim, who has been already arrested, he used to go with the vaccines. See, claims that in ice box used to carry the vaccines provided by Dr. Manish Tripathi. And there are subsequent, there are continuous meetings with Dr. Pataria from the hospital, as per the statement of the accused. So whether this nexus, we are investigating how and from where these vaccines were procured. With Dr. Manish Tripathi, this Mahendra Singh also used to be in the meeting. Yeah. देखिए प्राइमा फेसी ऐसा दिख रहा है, जो स्टेटमेंट्स ऑफ द विटनेसेस जो आ रहे हैं उसमें ऐसा दिख रहा है कि ये प्राइवेट वैक्सीनेशन कोविड वैक्सीनेशन सेंटर जो शिवम हॉस्पिटल थी, उनको सर्टन नंबर ऑफ वैक्सीन्स पेयर प्रोवाइडेड, जिसमें कि उन्होंने बहुत सारे कमिटमेंट दिए हुए हैं. उनका पहले टारगेट शायद था कि 100,000 वैक्सीन्स प्राप्त करे, जिसके लिए 5 करोड़ के आसपास डिपॉजिट करना पड़ता है. लेकिन ऐसा प्राइमा फेसी लग रहा है कि उतने वैक्सीन्स उनको टप्पे में नहीं मिले, इसलिए जो कमिटमेंट उन्होंने कैंप्स ऑर्गेनाइज किए गए और जो ऑर्गेनाइज करने वाले ये जो रैकेट है, महेंद्र सिंह हो, संजय गुप्ता हो, इन्होंने आगे वाले सबसिक्वेंट कैंप जिसमें ऑथोराइज पीरियड भी नहीं है और वैक्सीन भी नहीं है, उस टाइम जो यूज वाइल्स है उसको यूज़ करके ये वैक्सीन एडमिनिस्ट्रेट किए होंगे, जिसमें कि जो करीम बताता है, जो वैक्सीन सप्लाई करता था, जिनका ट्रेनिंग प्रॉपरली इन्होंने बुलाया कि आपको प्रैक्टिकल में ज़्यादा मार्क दिए जाएंगे, जो स्टूडेंट्स 9 स्टूडेंट्स आ देर तो प्रैक्टिकल में ज़्यादा मार्क देंगे, तो उनका रोल क्या है, उनका वेदर क्रिमिनल लाइबिलिटी है या नहीं है, या विटनेसेस होंगे उसके बारे में हम निर्णय ले लेंगे. लेकिन जो जब उनका ट्रायल दिया गया वैक्सीन देना कैसा है, कैसे वो प्रोसेस फॉलो करना है, तो उसमें खास करके उनके कहने से नॉर्मल सलाइन वाटर जो रहता है वो दिया गया, उसके बाद कोई इफेक्ट, वो खुद जो आरोपी है उन्होंने भी वो नॉर्मल सलाइन वाटर लिया है. थैंक यू सर. दो सवाल है सर. पहला सवाल ये कि जो शिवम अस्पताल है, क्या वहाँ से वैक्सीन की सप्लाई हो रही थी, तो अच्छी वैक्सीन थी या नहीं, पहला. और दूसरा, क्या इसमें किसी जम्मू सेंटर के डॉक्टर्स का या फिर किसी सरकारी डॉक्टर्स का इन्वॉल्वमेंट अभी तक सामने आया है क्या? इसमें बेसिकली देखिए, जो शिवम हॉस्पिटल है, मैंने ऑलरेडी आपको बताया है कि कितने वाइल्स उनको कोविशील्ड की मिली थी और कितनी वाइल्स कोवैक्सीन की मिली थी. तो उसमें पहले फेज में जो वैक्सीनेशन प्रोसेस उनकी तरफ से हुआ है, वो प्राइमा फेसी ठीक हुआ है कि नहीं हुआ है, क्योंकि 24 अप्रैल का एक समता नगर का डायमंड सेंटर का जो कैंप है, जिसके बारे में भी
हमें तकरार कल ही प्राप्त हुई है, तो वो अगर वैक्सीन 24 अप्रैल को अगर 580 लोगों को अगर वैक्सीन दिया है उन्होंने, तो उसके सर्टिफिकेट क्यों जनरेट नहीं हुए हैं? तो वो जितने भी कैंप्स उन्होंने किए हैं, क्योंकि 17,100 डोसेस उनको मिले थे, तो वेदर सब डोसेस रियली पहले से वो एडमिनिस्टर कर रहे थे, पहले से उनके कुछ कैंप्स ऐसे मैनिपुलेट किए हुए थे, वो इन्वेस्टिगेशन हम करेंगे। नेस्को सेंटर हो, लाइफलाइन हॉस्पिटल हो, नानावटी हॉस्पिटल हो, इनके लोअर रैंक के जो डाटा ऑपरेटर्स रहते हैं फीडिंग में, उनको ही मैनेज किया गया है। उनके किसी सीनियर ऑफिसर का, सीनियर डॉक्टर्स का इसमें रोल नहीं आ रहा है। इसमें बहुत लो लेवल पे पैसे भी दिए गए, 2800 रुपये, 3000 रुपये, इस टाइप से पैसे इन डेटा ऑपरेटर्स को दिए हैं। लेकिन इसमें बेसिकली जो नीचे वाले लोग, क्योंकि उसमें जब कैंप चालू रहता है तभी वो एक स्लॉट दिया जाता है, टाइम ये कैंप चल रहा है तो उसी टाइम आप डेटा फीड कर सकते हो। वंस दैट टाइम गेट्स ओवर यू कैनॉट मैनिपुलेट एंड फीड द डेटा। नेस्को की एक गुड़िया यादव ये एम्प्लॉयज है विच हु हैज रिसीव्ड मनी और जिसने मैनिपुलेट किए हैं सर्टिफिकेट्स। यस नीताशा, यस एक मिनट अभी अच्छा शिवम हॉस्पिटल चे कोविड चे किती आणि कोवॅक्सिन चे किती होते आणि कोविशिल्ड चे किती होते? 17,100 त्यातले किती वापरले? 16,884 डोसेस वापरलेले आहेत, म्हणजे त्यांचे सर्टिफिकेट जनरेट झालेले आहेत 17,100 पैकी। वेअर ॲज हरेश शहांना, म्हणजे एक दुसरे ऑर्गनायझर कॅम्पचे आहेत, त्यांना 380 डोसेस दिलेले आहेत आणि हे 580 आता निष्पन्न होत आहेत, म्हणजे 960 तर आत्ता इमिडिएटली एक्सीड होताना दिसून येत आहेत। कोवॅक्सिनचे किती आहेत? 6,250 प्राप्त झाले। 6,250 पैकी 5,942 हे वापरलेले आहेत, 308 शिल्लक राहिले त्यातले। मग त्यातल्यासुद्धा 10 वायल्सचं सर्टिफिकेट हरेश शहांना जे दिलं होतं, त्या 10 वायल्स म्हणजे 100 डोसेस एका वायलमध्ये, साधारण 10-12 डोसेस 5-5 ml प्रमाणे दिले जातात, तर 10 वायल्स म्हणजे 100 जे कोवॅक्सिनचे डोसेस हरेश शहा यांना दिलेले होते, त्याचेसुद्धा सर्टिफिकेट देण्यात हे अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे हे किती डोसेस, कसा हिशेब आणि कशा पद्धतीनं आहेत, अजून त्यांनी आम्ही त्यांना अरेस्ट केलेली आहे, त्यांच्याकडून चौकशीमध्ये हे निष्पन्न करू। अप्रॉक्सिमेटली आम्ही हिशेब, आय एम नॉट गुड इन मॅथमॅटिक्स, मैं थोडासा होमवर्क करके बताता हूँ कि एक्झॅक्टली कितने डोसेस दिए। No, we are not sure about this particular point, because whatever we have got the data from the hospital and supply chain from the BMC, that these particular number of doses were received officially by Shivam Hospital. But has BMC shared that report of 7,000? Sir, can you ask for everyone else, please? Yes, yes, yes. Sir, yes. 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 नहीं नहीं, इसमें बेसिकली प्राइमर फेसी जो विटनेसेस बोल रहे हैं उसके हिसाब से सलाइन वाटर इसमें एडमिनिस्टर किया गया था, लेकिन हमने 308 सदोष मनुष्यवध का प्रयत्न क्यों लगाया है कि मैं अगर वैक्सीन, इस टाइप का बोगस वैक्सीन लेता हूँ, मेरा ओवर कॉन्फिडेंस है कि मैंने वैक्सीन ऑलरेडी लिया है और मुझे दुर्भाग्यवश से कुछ कोविड का संसर्ग होता है, तो मेरी वैक्सीन नहीं लेने की वजह से प्रतिकार क्षमता उतनी नहीं है और मेरी जान को खतरा है, तो इसलिए जो मुझे एडमिनिस्टर करने वाला जो बोगस सलाइन वाटर का क्यों ना हो, जिसका मुझे वैसे कोई नुकसान नहीं होगा, लेकिन मुझे उस कॉन्फिडेंस की वजह से मैंने कोविड का संसर्ग होने के बाद मेरी जान को खतरा है, ये जानकारी उस एडमिनिस्टर करने वाले ऑर्गेनाइजर को है, इसीलिए हमने 308 सेक्शन इसमें लगाया। सर,
नाही पोलिसांकडून अवेअरनेस एज्युकेशन या अनुषंगानेच ही प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे. सीपीई साहेबांच्या सूचनानुसार आपण सर्वसामान्य नागरिकांना हे आवाहन करत आहोत की या पर्टिक्युलर गँगकडनं आता असं मुंबई शहरामध्ये पॅनिक व्हायचं कारण नाही, कारण या पर्टिक्युलर गँगनं जे दिलेलं वॅक्सिन आहे ते सुद्धा सलाईन वॉटर आहे असं प्रायमाफेसी दिसतंय. त्याच्यात काय कुठलं विषारी द्रव्य किंवा असं काय असेल असं प्रायमाफेसी दिसून येत नाही आहे जे स्टेटमेंट विटनेसनेसने दिलेले आहेत. परंतु या पर्टिक्युलर गँगकडनं जर आपल्याला वॅक्सिनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केला असेल किंवा या हॉस्पिटलमधनं आपण वॅक्सिन घेतलं असेल परंतु आपल्याला सर्टिफिकेट जनरेट झालं नसेल तर कृपया आम्हाला अप्रोच करा. आम्ही त्यामध्ये अजून कुठले कॅम्प्स असतील तर त्यात गुन्हा दाखल करणे आणि इफेक्टिव्ह कारवाई करणे ही प्रक्रिया सुरू ठेवू. किती अमाऊंट जे या गुन्ह्यात आहे आणि इतर किती अमाऊंट जे आहे साधारण या गुन्ह्यात मिळालेले 12,40,000 रुपये त्यातनं आपण जप्त केलेले आहेत. ठाण्यामधलं एक कॅम्प फक्त आपल्याला ऑर्गनाईज केलेला दिसून येतोय. ही एकच सिंडिकेट आहे. मी परत परत रिपीट करतोय की याच्यात कुठल्या पद्धतीनं पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे. एक सिंडिकेटकडनं जे सलाईन वॉटर दिले गेलेलं आहे असं प्रायमाफेजी दिसतं आहे. त्याचा आरोग्यावरती किती परिणाम होईल याचं मला माहीत नाही आहे. मी काय डॉक्टर नाही आहे, परंतु जे विटनेसेस सांगतात त्याप्रमाणे अशा पद्धतीचं जे सीलबंद नसलेले वायल्स होते त्यातनं सलाईन वॉटर दिलं गेलेलं असावं. त्या अनुषंगानं जर हे खोटे काम नाही सबसिक्वेंटली याच्यामध्ये आम्ही तपास करू. आमचं BMCC व्यवस्थित कोऑर्डिनेशन आहे आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन यामध्ये पुढचा तपास केला जाईल. आता मला वाटतं याबद्दल खूप जास्त इन्व्हेस्टिगेशन हॅम्पर होईल अशी माहिती देणं उचित नाही आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.